हरिओ श्रीराम अंबज्ञ मी अर्चना विरा अतुल सिंह जोशी मिल परिसर उपासना केंद्र धुळे माझा अनुभव असा आहे की आ, साई चरित्राच्या परीक्षा देत होते दे सगळेजण आणि आमच्या केंद्रातले विसवे भाऊजी म्हणून आहेत ते परीक्षेबद्दल आम्हाला खूप सांगत होते परीक्षा अशी असते आणि परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच जणांना डिस्टिंक्शन मिळतं मग पारितोषिक मिळतात सगळ्यांना तिथं मुंबईला जावं लागतं मग तिथं असा कार्यक्रम होतो तसा कार्यक्रम होता असं त्यांच्या तोंडून खूप वेळेस ऐकलं हे ऐकल्यानंतर मनामध्ये अशी इच्छा झाली की आपण पण साई चरित्राची परीक्षा द्यायची आणि डिस्टिंक्शन मिळालं बापू कृपेने की तिथं मला पण जायला मिळेल असं बऱ्याच वेळेस जाणवायचं मग मी ते सगळं करत असताना मी पहिली परीक्षा दिली बापू साई चरित्रांची परीक्षा मी दिली व्यवस्थित अभ्यास केला परीक्षा दिली पेपर दिला पण त्यावेळेस मला काही डिस्टिंक्शन मिळालं नाही थोडीशी नाराज होऊन गेले डिस्टिंक्शन मिळालं नाही मग मी विचार केला मीच कुठेतरी कमी पडले बापूंची चरित्राची परीक्षा द्यायसाठी त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या परीक्षेला बसलो म्हटलं चला हरकत नाही दुसरी परीक्षा देऊ दुसऱ्या वेळेस मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे न्याय मिळाली तरी अजून चांगली गोष्ट आहे पण मला साई चरित्राचा म्हणजे साईंचा अभ्यास करायला मिळेल बापू समजतील हे सगळ्या उद्देशाने मी परत दुसरी परीक्षा दिली आणि दुसऱ्या परीक्षेच्या वेळेस बापूंनी मला डिस्टिंक्शन दिलं आणि मी मायरी होते ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळेस मी उचलला होते आणि सकाळीच सात वाजता फोन आला त्यांचाच फोन आला ज्यांनी आम्हाला परिषेकचं सांगितलं होतं त्यांचं की वहिनी तुम्ही डिस्टिन्शनमध्ये आल्या मी एकदम गाढ झोपेत होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या माहेरी गेलेल्या होत्या आराम होता एकदम गाढ झोपेत होते आ ऐकता झोपतो उडालीच इतका आनंद झाला मला डिस्टिन्शन मिळाल्यानंतर बापरे त्या दिवशी इतके फोन चालू होते सगळ्यांचे अभिनंदनाचे आणि याचे आणि त्यावेळेस मला पण इतका आनंद होत होता की आता मला मुंबईला जायला मिळणार मी तो कार्यक्रम बघणार जे ज्याचं मी स्वप्न पाहिलेलं होतं ते असं म्हणजे बापू आपले आपण मनापासून जर केली बापूंकडे प्रार्थना केली की बापू आपलं सगळं ऐकतच असतात तसं माझं ऐकलं की मला डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे मला त्या परीक्षेत हे मिळाला पाहिजे मी तिथं मुंबईला जाऊन ते बक्षीस घेतलं पाहिजे जो कार्यक्रम होतो तो पाहायला मिळाला पाहिजे आणि बापूंनी ते सगळं करून घेतलं म्हणजे माझ्याकडनं परीक्षाही करून घेतली व्यवस्थित पेपरही लिहून घेतला आणि सगळंच बापूंनी करून घेतलं हरिओम श्रीराम अंबजी